वेदिका कोणी विरुद्ध देसाई दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी यायचंय. विशाल साठी हा चेंडू लॉंग ऑफ दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. वन बाउंस चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. छोटासा गॅप होता परंतु त्या गॅपला भेदून काढलं विशालने. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन दी अप या चेंडूला खेळलंय आणि चार धावा मात्र वसूल केल्यात. लॉंग ऑफ दिशेने सज्ज आहे तुषार. हे जागले परंतु यावेळेस विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावी समोर. यावेळेस मात्र विशाल साठी हा चेंडू ताकदीचा मात्र भरपूर उपयोग केलाय. चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ह्यूज हँडसम षटकार मात्र पाहायला मिळते विशालच्या बॅट मधून. हवेत चेंडू राहिलाय बराच काळ आणि गॅप मध्ये चेंडू पण व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला तयार होते यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू साठी आणि बॅकफुट वरून मात्र चेंडूला खेळला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आणखीन एक षटकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी आपण पाहू शकतो. रिप्ले मध्ये कशा पद्धतीने फटका खेळलाय विशालने. नक्कीच वीरेंद्र सेहवागची आठवण मात्र करून दिली आहे विशाल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळले. यावेळेस झेल होईल का ते मात्र पाहायचं आहे आणि पंचाचा डिसिजन आपल्यापर्यंत अजूनही आला नाहीये. आणि आणखीन एक षटकार कव्हरच्या दिशेने. काय फलंदाजी पाहायला मिळाली विशालची. अतिशय तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि षटकारानं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. मुसंडी मारेल. अतिशय वेग पाहायला मिळतोय धावफलकाला. डीप स्कोर लीगचा खेळाडू चेंडूवरती येईल तोपर्यंत दोन धावा अतिशय आरामात पूर्ण होतील. दोन धावींच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावा आतापर्यंत विशालने बनवल्यात. त्यावेळेस देखील चांगला फटका आहे. एक धाव तर पूर्ण होणार. दुसरीचा प्रयत्न होतोय का ते पाहणं गरजेचं आहे. आणि दोन धावा पुढे अतिशय आरामात. त्यावेळेस मात्र अपरकटचा प्रयत्न झाला. एकेरी धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा पुन्हा एकदा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि या ठिकाणी 46 धावा पूर्ण करतायत विशाल म्हात्रे. स्वतःच्या वैयक्तिक 46 धावा त्याने बनवल्या. सोळा चेंडू मध्ये 46.